लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत राघव घरात आल्यानंतर राणी नाटक करायला लागते आणि राघवला म्हणत असते की राघव ना तू ही सिंधू सगळ्यांसमोर माझ्याशी कसं बोललीस पण तू आता याच्यावर रागवू नकोस तेव्हा की इथे काय घडलं हे जाणून घेण्याच्या आधीच जर राघवला माझ्यावर रागवायचं असेल तर ठीक आहे राघव आता मधूला म्हणतो की मधू इथे जे काही घडलं ते अतिशय चुकीचं होतं आणि तू हे काय बोलतीयस आता तेव्हा राणीच्या मैत्रिणी म्हणत असतात की काय ग मधू तू तर आम्हाला सांगत होतीस की तुझा नवरा तुला खूप सपोर्ट करतो म्हणून आणि तो तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून आणि इथं तर तो त्याच्या एक्स वाईफ ची बाजू घेतोय तिच्या मैत्रिणी आता मधूवर हसत असतात त्यामुळे मधू खूपच चिडत असते राघवला ती म्हणत असते की हो मी केला सिंधूचा अपमान परंतु ती मला जे काही बोलली ते तू ऐकलं नाहीस का आणि प्रत्येक वेळी तू तिची बाजू कसा काय घेऊ शकतोस राघव तिला म्हणतो की मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की बाहेरच्या परक्या माणसांसमोर तू आपले घरातले विषय काढू नकोस आणि हे मी तुला तुझ्या भल्यासाठी सांगतोय परंतु राणी मात्र काही ऐकायला तयार नसते राणी सिंधूला वाटेल ते बोलत असते तेव्हा सिंधूला ती म्हणत असते की तू म्हटली होती ना की परत, परत। आणि तू पुन्हा कधीच येऊ नको सिंधू म्हणते की ते शक्य नाहीये कारण मी राघवला वचन दिले तस राणी म्हणते की सिंधू तू खरंच खूप स्वार्थी आहेस राघवला तू वचन दिलंय परंतु मला दिलेल्या शब्दाचं काय ग त्यांचे हे वाद सुरूत असतात त्याच वेळी रुक्मिणी राजश्री तुझ्या तिथे आलेल्या असतात आणि त्यांना बघून आता राणीच्या मैत्रिणी तिथून निघून गेलेल्या असतात राजशी आता राघवला विचारत असते की राघव इथे नक्की काय आणि सिंधूला बघून तिला समजलेलं असतं आणि ती सिंधूला म्हणते की तू परत इथे कशाला सिंधू रडतच राघवला म्हणत असते की आता हा अपमान माझ्या सहनशक्तीच्या पण बाहेर गेलाय आणि मी आता हा अपमान नाही सहन करू शकत आणि सिंधूचे ते बोलणं ऐकून राघव आता रुक्मिणीला म्हणत असतो तू सिंधूला काहीच बोलू नकोस कारण सिंधूची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाहीये त्यानंतर राजश्री सिंधूची माफी मागत सिंधूला म्हणते की सिंधू वाटलंच तर मी तुझी माफी मागते परंतु या घरापासून तू सावीला दूर करू नकोस कारण मी माझ्या नातीशिवाय आणि राघव त्याच्या मुलीशिवाय नाही राहू शकत रुक्मिणी म्हणत असते की राजश्री तुला उगाच गया वया करायची काही गरज नाहीये परंतु राजश्री म्हणत असते की वहिनी मी माझ्या नातीशिवाय खरंच नाही राहू शकत मला तिची खूप गरज आहे राजश्री सिंधू पुढे हात जोडत असते आणि सिंधूला म्हणत असते की सिंधू अगं मी तुझ्या आई सारखी आहे ना तू मी तुझी माफी मागते तू मला माफ कर सिंधू आता राघव आणि राजशीला म्हणते की तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सावीला दही गावात घेऊन जाणार नाही मी तिला पुण्यातच ठेवेल तेव्हा कुठेतरी राघवच्या आणि राजशीच्या की माझ्या काही अटी असतील सिंधू म्हणते की जेव्हा तुम्हाला सावीला भेटायचं असेल तेव्हा तुम्ही माझ्या घरी येऊन भेटा किंवा बाहेर कुठेतरी भेटा पण यापुढे सावी या घरामध्ये अजिबात येणार नाही राजशी म्हणत असते की सिंधू अगं काय बोलतीस तू हे अगं हे सावीचं हक्काचं घर आहे सिंधू म्हणते की ह्याच हक्काच्या घरात सावीचा प्रत्येक वेळी अपमान झालाय आणि होतोय आणि ती खूप लहान आहे या सगळ्याचा जर तिच्या मनावर परिणाम झाला तर कोण निस्तारेल राघव सिंधूला म्हणतो की सिंधू मला तुझी अट मान्य आहे सिंधू राघवला सांगते की तुम्ही तिला फक्त शनिवारी आणि रविवारीच भेटायचं कारण तिला तेव्हा सुट्टी असते शाळेला राघव तिची अट मान्य करतो तर सिंधू पुढे सांगते की यापुढे तुम्ही सावीला महागड्या गोष्टी गिफ्ट म्हणून द्यायच्या नाहीत आणि माझ्या परवानगी शिवाय तिच्यावर एकही रुपया खर्च करायचा नाही राघव म्हणतो की ही अट देखील मला मान्य आहे सिंधू त्याला सांगते की आता शेवटची आणि महत्वाची अट या अटींपैकी तुम्ही एक अट जरी मान्य केली तरी मी सावीच्या सोलो कस्ट कस्टडी साठी कोर्टात केस करेल आणि त्याला तुम्ही विरोधही करायचा नाही आता सिंधूची ही अट ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो परंतु राघव सिंधूला म्हणतो की तुझी ही अट देखील मला मान्य आणि मग सिंधू झालं ते चांगलं झालं निदान आता रड़त 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 ती सिंधू आणि तिची मुलगी या घरामध्ये तरी राहणार नाही राघव राणीला म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळे झाले झालं तुझं समाधान आता तुझ्यामुळे मला माझ्या मुलीला सुद्धा भेटता येणार नाही राघव राणीवर आरोप करत असतो आणि हे बघून रुक्मिणी त्याला म्हणते रुक्मिणी त्याला म्हणत असते की तू कशाला तिच्यावर चिडतोय तिचं काय चुकलंय तेव्हा राघव म्हणतो की तिने काय केलं तिने तिच्या मैत्रिणींना घरी आणि अपमान अपमान करायचं म्हणून मैत्रिणींसमोर तिचा केला तेव्हा रुक्मिणी गप्प माझ्याशी राणीला म्हणत असते की राणी मला तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती तू का असं वागलीस राघव आता राणीला बोलून दाखवतो की तू प्रत्येक वेळी माझ्या सुखाच्या आड आलीयस आणि प्रत्येक वेळी तू माझं सुख घेरावून घेतेस तू एक नंबरची स्वार्थ स्वार्थीस आणि एवढं बोलून आता राघव तिथून निघून जातो दुसरीकडे सावी ही तिचा अभ्यास करत असते आणि सिंधू पाणीपुरी बनवत असते परंतु त्यावेळी घरात जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळा तिला आठवत असतो दुसरीकडे विनू देखील अभ्यास करत असतो आणि विनू सावीला कॉल करतो तो सावीला म्हणतो की तू घरी ये ना सावी म्हणते की तू एक काम कर तूच घरी ये आणि मला काही गणित देखील सुटत नाहीये तू मला मदत तरी करशील ते सोडवण्यासाठी विनू म्हणतो की ठीक आहे मी बाबांना विचारून बघतो विनू राघवला विचारतो कि बाबा आपण सावीकडे जायचं का आम्हाला दोघांना एकत्र होमवर्क करायचंय मात्र राघवला सिंधूने घातलेली ती अट आठवते आणि तो विनूला म्हणतो की बाळा नाही जमणार कारण मला खूप काम येतात मात्र विनू आणि सावी दोघही आता राघव कडे खूप हट्ट करतात त्यामुळे आता राघवचाही आणि मग तो विनूला घेऊन सावीकडे जायला तयार होतो दुसरीकडे सिंधूने सावीसाठी छान पाणीपुरी बनवलेली असते आणि ते बघून सावी खूपच खुश होते सिंधूला ती विचारते की सगळ्यांना पुरेल एवढी आहे ना सिंधू म्हणते की मी भरपूर आहे पण सगळे म्हणजे कोण आपण तर दोघीच आहोत सावी म्हणते की सॉरी आई मी तुला सांगायला विसरले बाबा आणि विनु सुद्धा येत आहे आणि त्यामुळे त्यानंतर राघव म्हणतो की आपण विनू आणि सावी मध्ये एक कॉम्पिटिशन करूयात की कोण जास्त पाणीपुरी खाणार लहंदा सिंधू या गोष्टीसाठी नकार देते परंतु सावी आणि विनू खूप हट्ट करतात म्हणून ती होकार देते दुसरीकडे रिषभ त्याच्या पेढीचं काम करत असतो आणि त्यावेळी चॅटिंग करत असते रिषभ जेव्हा तिला विचारतो तेव्हा ती म्हणते की तू तु तु तुझं काम कर माझं मी बघते त्याच वेळी राणी तिथे येते राणी रिषभ कडे एक फाईल मागते आणि ती फाईल आणण्यासाठी आता रिषभ रूम मध्ये जातो आणि राघवच्याच विचारामध्ये असते की राघव सकाळी घराबाहेर पडलाय परंतु परंतु अजूनही आला नाहीये तितक्यातच रिषभ तिथे येतो रिषभ आता राणीकडे फाईल देतो आणि राणी फाईल न बघताच त्यावर सही करून टाकते रिषभ विचारतो की काय झालं राणी वहिनी काही प्रॉब्लेम आहे का त्यावेळी रेश्मा म्हणते की त्यांना कदाचित असं वाटत असेल की राघव भाऊजी सिंधूकडे गेले असतील मात्र ते ऐकून राणी चिडते आणि आता ती रेश्माला गप्प बसायला सांगते तर दुसरीकडे राघव आणि सिंधू मध्ये देखील पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन रंगते पाणी खात असताना सिंधूला ठसका लागतो तेव्हा राघव तिला पाणी देतो मात्र त्यानंतर त्या दोघांनाही त्यांचे जुने क्षण आठवत असतात आणि एकमेकांकडे बघत असतात सावी आणि विनु मात्र मोठमोठ्याने ओरडत असतात आणि त्यांचा तो ओरडा ऐकून कुठेतरी पुन्हा ते येतात आणि ती कॉम्पिटिशन राघव जिंकलेला असतो त्यामुळे सावी मात्र खूप खुश असते आणि मग राघव सावीला तर सिंधू ही विनूला पाणीपुरी भरवते आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार सिंधू म्हणत असते की राघव पण तुमचं लग्न झालंय राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू परंतु अजूनही माझं तुझ्यावरच प्रेम आहे आणि मधु सोबत मी लग्न फक्त कस्टडी साठी एक निवड करावीच लागेल तर आता राघव कोणाची निवड करेल हे बघणं खूप रंजक ठरणार आहे त्यामुळे एकही भाग मिस न करण्यासाठी लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद